तुम्हाला चलो शुरू. सो लास्ट लेक्चर वी हैव स्टार्टेड डिस्कशन अबाउट वेक्टर. क्या होता है वेक्टर? मतलब मालूम हो गया, वेक्टर मतलब ऐसी फिजिकल क्वांटिटी जिसको मैग्नीट्यूड भी होता है एंड डायरेक्शन भी होती है. मैग्नीट्यूड भी होता है एंड डायरेक्शन भी होती है, एज वेल एज विच ऑल्सो फॉलोज लॉज ऑफ वेक्टर अलजेब्रा, उसको बोलते हैं वेक्टर. और फिर हमने आगे डिस्कस किया था वेक्टर से रिलेटेड, जिसमें कुछ बेसिक नोमेनक्लेचर था. आता है चिल्लर गोष्टी माहिती थी आपल्याला, रिप्रेजेंट कैसे करेंगे, अल्फाबेट के ऊपर एरो देंगे, ज्योमेट्रिकल रिप्रेजेंटेशन, तो स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट वेक्टर ड्रॉ करेंगे एंड टेल एंड वहाँ पे हेड होगा, ठीक है. उसके बाद में डिफाइन किया था नोमेनक्लेचर बेसिक वेक्टर, उसमें पैरेलल एंटी पैरेलल इक्वल निगेटिव नल यूनिट, सबसे इंपॉर्टेंट कौन, यूनिट. क्या होता है यूनिट वेक्टर, मतलब इज कॉल्ड एज यूनिट वेक्टर, वेरी गुड. उसके बाद में वेरी गुड, ठीक है. उसके बाद में आई कैप का मतलब यूनिट वेक्टर अलोंग एक्स एक्सिस, जे कैप का मतलब, के कैप का मतलब, तो आई जे के अगर दिख गए इसका मतलब क्या होगा, ये कंपोनेंट किस डायरेक्शन में वो रिप्रेजेंट कर रहे थे, घबराइचं नहीं, ठीक है. उसके बाद में नेक्स्ट वेक्टर का अलजेब्रा शुरू किया था, उसमें आया था फर्स्ट पॉइंट में एडिशन, और एडिशन करते टाइम एक ही रूल है, वेक्टर्स ऑफ द सेम टाइप कैन ओनली बी, मतलब डिफरेंट टाइप के वेक्टर ऐड नहीं होंगे, जैसे कि फोर्स वेक्टर में वेलोसिटी वेक्टर ऐड एंड डिस्प्लेसमेंट वेक्टर में डिस्प्लेसमेंट वेक्टर ऐड होना ना, ठीक है, सेम टाइप के तो वो ऐड होगा, लेकिन एडिशन करते टाइम साकरी सरका पाने सरका नियम लागू होत नहीं, ठीक है. वहाँ पे हमें क्या करना पड़ता है, एक प्रोसेस फॉलो करनी पड़ती है जिसको हमने पढ़ा था बाय टू वेज. पहले आती है ग्राफिकल मेथड, ग्राफिकल में ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन, पैरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन, पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर एडिशन हो गया, जिसको हम कभी भी यूज नहीं करेंगे, ठीक है. हमें यूज करनी है एनालिटिकल और मैथमेटिकल मेथड. उसमें क्या होगा, एक ही फॉर्मूला होगा हर बार, r इक्वल्स टू रूट ऑफ पी स्क्वायर प्लस या फिर ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस टू ए बी कॉस ऑफ थीटा. ए का मतलब, बी का मतलब, थीटा इज द एंगल बिटवीन टू वेक्टर्स, ठीक है. एंड अगर रिजल्टेंट अगर किसी वेक्टर के साथ एंगल बना रहा है अल्फा, उसको कैलकुलेट करने के लिए टेन अल्फा इक्वल्स टू बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस ऑफ थीटा. एंड यही डिस्कस करके कुछ इंपॉर्टेंट पॉइंट लिखे थे, जैसे केस वन, अगर थीटा जीरो है तो आर बनेगा ए प्लस बी, थीटा 180 है तो, एंड अगर थीटा 90 है तो हर बार वेक्टर की वैल्यू ए प्लस बी से कम ए माइनस बी से ज़्यादा रहेगी, ठीक है. उसके बाद में और एक पॉइंट देखा था कि अगर दो वेक्टर के मैग्नीट्यूड इक्वल है तो उनका रिजल्टेंट होता है 2f cos थीटा बाय 2. उसके बाद में अगर दो वेक्टर का मैग्नीट्यूड एंड उनका रिजल्टेंट भी इक्वल है तो थीटा होता है 120 डिग्री, ठीक है. एंड जब दोनों का मैग्नीट्यूड इक्वल है तो थीटा बाय 2 विल बी इक्वल टू अल्फा होगा, ये प्रूव किया था, ठीक है. एंड उससे रिलेटेड क्वेश्चन सॉल्व किया था. एंड सबसे इंपॉर्टेंट पार्ट देखा था, जहाँ पे हमने देखा था केसेस जहाँ पे रिजल्टेंट जीरो होगा, तो रिजल्टेंट ऑफ ए वेक्टर विल बी जीरो. अगर वेक्टर के नंबर 2 है तो कंडीशन क्या है, मैग्नीट्यूड मस्ट बी इक्वल एंड दे मस्ट एक्ट एंटी पैरेलल. लेकिन अगर कोलिनियर नहीं है तो वहाँ पे इन प्लेन, मतलब को प्लेनर है बट कोलिनियर नहीं है, तो मिनिमम नंबर ऑफ वेक्टर्स कितने होंगे, 3 होंगे, ठीक है. एंड अगर को प्लेनर नहीं है, नॉन को प्लेनर है, तो मिनिमम नंबर कितने होंगे, 4 होंगे. उसके लिए कंडीशन थी ए प्लस बी मस्ट बी ग्रेटर दैन और इक्वल टू, ए प्लस बी ग्रेटर दैन और इक्वल टू सी, बी प्लस सी ग्रेटर दैन और इक्वल टू, यानी बी प्लस सी नहीं, ए प्लस सी ग्रेटर दैन और इक्वल टू ही सैटिस्फाई होत असेल तरच दो वेक्टर का तीसरा वेक्टर जो है वो रिजल्टेंट होगा, मतलब तीनों की सम क्या आएगी, 0 आएगी. अगर 4 के लिए तो ए प्लस बी प्लस सी ग्रेटर देन और इक्वल टू डी प्लस बी प्लस ए, खड़ा ला ना. एंड उसके बाद में हमने देखा था कि अगर एन नंबर ऑफ वेक्टर्स को इनिशियल को टर्मिनस से, मतलब एक पॉइंट के ऊपर एक्ट हो रहे हैं, उनके बिटवीन का सेपरेशन अगर इक्वल है, एंगुलर सेपरेशन, तो रिजल्टेंट ऑलवेज क्या होता है, 0 होता है. तो अगर थीटा दिया, एन कैलकुलेट करना है, तो थीटा इक्वल्स टू होगा 360 बाय एन, एंड एन इक्वल टू होगा 360 बाय थीटा, हो गया. उसके बाद में क्वेश्चन सॉल्व किए थे, सारे क्वेश्चन हो गए थे, बट जो शो दैट के 2-3 क्वेश्चन थे उसमें डाउट था, ठीक है. तो शो दैटला फक्त बघून घ्या, एग्जाम मध्ये शो दैट म्हणत नाही, ठीक आहे. फक्त आपल्याला आयडिया पाहिजे की त्यांनी प्रोसेस काय फॉलो केली होती, मतलब सॉल्व एग्जाम्पल का आता 20, 21 एंड कंसेप्ट एप्लीकेशन 1+2, यहां तक सब पार्ट आपका प्रिपेयर हो गया है. आज हम नेक्स्ट पार्ट पढ़ेंगे, जिसमें हमें पढ़ना है सब्ट्रैक्शन ऑफ वेक्टर्स, सब्ट्रैक्शन ऑफ वेक्टर्स.
तो सब्सट्रैक्शन ऑफ वेक्टर्स जो होता है, मतलब सब्सट्रैक्शन होता है किसका होता है, वेक्टर का होता है। तो जो रूल वेक्टर के एडिशन के लिए एप्लीकेबल था, वही रूल वेक्टर के सब्सट्रैक्शन के लिए भी एप्लीकेबल होगा। कौन सा रूल? वेक्टर्स ऑफ द सेम टाइप कैन ओनली बी असच, वेक्टर्स ऑफ द सेम टाइप कैन ओनली बी, कळालं ना? झाडावर चार आंबे होते, तीन चक्कू खाली पडले तर किती आंबे राहिले? कळालं ना? आंब्यामधून जात नाही, बरोबर। मतलब फोर्स वेलोसिटी में फोर्स वेलोसिटी की सब्ट्रैक्शन नहीं होगी, वेलोसिटी के साथ वेलोसिटी सब्ट्रैक्ट होगी, ठीक है। इस तरह से हमें बेसिक रूल फॉलो करना है एंड आगे सब्ट्रैक्शन ऑफ वेक्टर्स पढ़नी है, ठीक है। एकदम सिंपल है, बगा नवीन कहीं नहीं है, फक्त एक चेंज अपने करावा लगता। जैसे कि हमें बोला है कि पहला वेक्टर है ए वेक्टर एंड दूसरा वेक्टर है बी वेक्टर, इनके बिटवीन में एंगल दिया है आपको थीटा और हमें करनी है इनकी सब्ट्रैक्शन। एडिशन कालच झाली होती, काय करायचे आपल्याला? तो अगर इनकी सब्ट्रैक्शन कर रहे हैं तो सब्ट्रैक्शन को हम डिनोट करेंगे बाय एस। तो यहाँ पे एस वेक्टर इक्वल्स टू क्या हो जाएगा? ए वेक्टर माइनस बी वेक्टर। पण खरं सांगायचं म्हटलं तर फिजिक्स मध्ये या सब्ट्रैक्शन साठी काय रूल आहे कसा फॉलो होतो आपल्याला माहित नाही, कळालं ना? मग अशा वेळी काय करतो आपण, जिथं आपल्याला माहित नसतं, कन्फर्म नसतं, जे माहिती आहे त्यावरून आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करतो, कळालं? मग इथे एक सिंपल ॲडजस्टमेंट आपण करणार आहे। ती ॲडजस्टमेंट अशी आहे, अकॉर्डिंग टू मॅथमॅटिक्स अगर a माइनस बी है तो हम इसको ऐसे भी लिख सकते हैं, a प्लस माइनस ऑफ b। कळलं? आता सगळं सोपं होऊन गेलं। क्या किया? a माइनस बी था, a प्लस लिखा, एडिशन करनी कैसी हमें मालूम है, बस हमने क्या किया, जो b था उसको माइनस b कर दिया। आतापर्यंत बघा, अगर a वेक्टर है एंड माइनस a वेक्टर है, इन दोनों का मतलब क्या होता है? एडिशन, ये वेगवेगळे डायरेक्शन चेंज होती है। मतलब ए वेक्टर इज ए निगेटिव वेक्टर ऑफ माइनस ए वेक्टर, या फिर माइनस ए वेक्टर इज ए निगेटिव वेक्टर ऑफ ए वेक्टर। मतलब अगर किसी वेक्टर को माइनस के साथ लिख रहे हैं हम, मतलब सिर्फ उसकी डायरेक्शन एग्जैक्टली अपोजिट कर रहे हैं। मतलब डायग्रामेटिकल अरेंजमेंट देखेंगे तो जो बी वेक्टर अभी ऊपर एक्ट हो रहा था, अब वो नीचे आ जाएगा। क्लियर है? ये कौन बना? माइनस ऑफ बी वेक्टर। अभी एडिशन का जो रूल था वही एप्लीकेबल होगा, बट ये थीटा मुझे फाइंड करना पड़ेगा, खूप अवघड असतं, बघा जमतं का? हा थीटा कॅल्क्युलेट कर, 180 मायनस थीटा, एका लाईनचा अँगल 180 असतो, 180 मधला थीटा गेला, क्या होगा? 180 मायनस थीटा। क्लियर आहे आता? अब देखो, हमें ॲडिशन ही करनी, सब्सट्रॅक्शन आपल्याला खरंच माहीत नसते, त्यामुळे आपण काय करतो, ॲडजस्टमेंट करतो, बट तरी पण त्याला आपण काय म्हणतो, सब्ट्रॅक्शन म्हणतो, ठीक आहे। तो क्या होगा फॉर्म्युला? आर इक्वल्स टू रूट ऑफ ए का स्क्वेअर प्लस बी का स्क्वेअर प्लस ओय मायनस प्लस टू ए बी कॉस ऑफ थीटा। बट प्रत्येक वेळी ए ले रे मतलब मॉड ऑफ ए, बी ले रे मतलब मॉड ऑफ बी, ए ले रे मतलब बी ले रे मतलब, यांचे मॅग्निट्यूड घ्यायचे आहेत, कसं आलं सांग? मायनस का बरं? मायनस, त्या दिवशी सांगितलं होतं म्हणून, ही बरोबर आहे का? मुझे वेक्टर को ॲडी करना आहे, सबट्रॅक करायचं कसं आपल्याला माहीत, हम क्या कर रहे, ॲडिशन कर रहे, तो ॲडिशन का यही फॉर्म्युला आहे, कळलं का? हे असं अर्धवट नॉलेज नको, कळालं ना? असलं तर पूर्ण असलं पाहिजे। इथं मायनस येतं हे माहिती आहे कन्फर्म, पण कसं येतं हेच मी सांगणार आहे, त्यामुळे थोडंसं कंट्रोल करा। हे कळालं ना? हा आपला मागचाच फॉर्म्युला आहे, इथपर्यंत काही डाऊट? व्हेरी गुड। तो आगे क्या होगा? आर इक्वल्स टू, देखो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी, इसमें कुछ चेंज नहीं होगा, बट ॲक्च्युअल मी ये थीटा मतलब कोण था, इन जनरल थीटा आहे, बट यहाँ पे कोण आहे, 180 मायनस थीटा, असं का घेतलं आपण कळतंय का? क्योंकि हमने डायरेक्शन रिवर्स करने के बाद दो वेक्टर के बिटवीन का एंगल थीटा नहीं है, अब कितना है, 180 माइनस थीटा है, ठीक है। एंड ये 550 वेळा सांगून झालं आहे, अगर आपको बोला है कॉस ऑफ पाई माइनस थीटा है तो वो कॉस थीटा ही होता है, बट डिपेंड करता है कि वो कौन से क्वाड्रेंट में आ रहा है, फर्स्ट में आ रहा है तो पॉजिटिव होगा, सेकंड में आ रहा है तो निगेटिव हो रहा है, ठीक है। यहाँ पे हमें दिख रहा है कि ये सेकंड क्वाड्रेंट में आ रहा है क्योंकि 90 से बड़ा है, मतलब ये क्या बनेगा, माइनस ऑफ कॉस ऑफ थीटा, म्हणून भगत यहाँ पे प्लस की जगह पे आएगा माइनस। तो आर इक्वल्स टू बन गया रूट ऑफ ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेयर माइनस ऑफ टू ए बी कॉस ऑफ थीटा, संपल। नाउ ऑनवर्ड अगर वेक्टर को सब्ट्रैक करने तो करना है तो हम क्या करेंगे, यही फॉर्मूला यूज करेंगे। क्लियर? चलो राइट डाउन। कळलं का शुभमकर? शुभमकर खेडेकर,
सब्ट्रैक्शन ऑफ वेक्टर्स। बट आता इथून पुढे बघा, जब हम क्वेश्चन सॉल्व करेंगे हर बार ये ऍडजस्टमेंट रिपीट करनी पड़ेगी क्या? येस और नो? येस और नो? नो, म्हणूनच आपण आता करून ठेवली आहे। मतलब इसके बाद में अगर डायरेक्ट वेक्टर सब्ट्रैक्ट करने तो हमारे पास यही फॉर्मूला होगा। फिर अगर वहां पे एंगल थीटा दिया है, हम वेक्टर की डायरेक्शन रिवर्स करेंगे तो थीटा चेंज होता है क्या? काय व्हायचा? तो आत्ताच झाला, याच्यानंतर चेंज होणार नाही, ठीक आहे ना? तो यही फॉर्मुला हम नाउ ऑनवर्ड यूज करेंगे फॉर सब्ट्रैक्शन। आर इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेयर माइनस टू ए बी कॉस ऑफ थीटा। ए का मतलब मैग्नीट्यूड ऑफ ए वेक्टर, बी का मतलब मैग्नीट्यूड ऑफ बी, वेरी गुड। थीटा इज द तोच एंगल बिटवीन टू वेक्टर, सिर्फ एडिशन थी तो प्लस था, सब्ट्रैक्शन येतो माइनस से, बाकी सगळं काही सेम। क्लियर करू रप मग? ठीक है। अभी और हमें यहाँ पे एंगल भी कैलकुलेट करना पड़ता है। टैन अल्फा का फॉर्मूला क्या था? एडिशन में बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस ऑफ थीटा असाच होता। मग आता या सब्ट्रैक्शनच्या केस मध्ये ना ए बदलतो है ना बी बदलतो है, चेंज क्या हो रहा है? थीटा रिप्लेस्ड बाय 180 माइनस थीटा है, यानी कि हम यहाँ पे लिखेंगे टैन अल्फा इक्वल्स टू बी साइन ऑफ 180 माइनस थीटा डिवाइडेड बाय ए प्लस बी कॉस ऑफ 180 माइनस थीटा। बट आपण आत्ताच बघितलं होतं कॉस ऑफ 180 माइनस थीटा कितना होता है? माइनस कॉस थीटा। आणि तसंच साइन ऑफ 180 माइनस थीटा ये साइन थीटा, क्योंकि सेकंड क्वाड्रंट में साइन पॉजिटिव है, एंड इनको पुट करेंगे तो टैन अल्फा कितना मिलेगा? टैन अल्फा इज इक्वल्स टू बी साइन थीटा अपॉन ए माइनस बी कॉस ऑफ थीटा। कळतंय का? मतलब सिर्फ प्लस विल बी रिप्लेस्ड बाय प्लस, विल बी रिप्लेस्ड बाय प्लस, विल बी रिप्लेस्ड बाय, हो गया। दिस इज ऑल अबाउट सब्ट्रैक्शन ऑफ वेक्टर्स। चलो राइट डाउन। एडिशन बोलेंगे तो आर इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वायर प्लस टू स्क्वायर प्लस टू पी क्यू कॉस थीटा। सब्ट्रैक्शन बोलेंगे तो आर इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर माइनस टू पी क्यू कॉस ऑफ थीटा। एंगल कैलकुलेट करना है तो एडिशन में टेन अल्फा इक्वल्स टू बी साइन थीटा अपॉन ए प्लस, एंड अगर सब्ट्रैक्शन है तो बी साइन थीटा अपॉन ए माइनस बी। कळतंय का? आता ज्यांनी पहिल्या लेक्चर पण सगळं व्यवस्थित केलंय त्यांना असं वाटतंय की एवढा टाइम द्यायची काय गरज होती, किती सिंपल आहे, बरोबर। बट ज्यांनी डायरेक्ट आजच एंट्री केली काय चालू आहे, काही लॉजिक लागत नाही, हेच फिजिक्स आहे। त्यामुळं एवढ्या मेहनतीने आपण ट्रॅकवर येतो, सगळं काही प्रिपेअर करत असतो, मध्येच दोन दिवस सुट्ट्या मारल्या की मग परत त्याचे परिणाम, एक सुट्टी 8 दिवस, दोन सुट्ट्या 16 दिवस, पण आपली एका दिवसात होतात 3 लेक्चर। कळालं ना? म्हणजे एक हॉलिडे इक्वल्स टू 15 डेज, दोन हॉलिडे इक्वल्स टू 1 महिना, एवढं तुम्हाला लाईफमध्ये पाठीमागं जावं लागणार आहे। त्यामुळं स्ट्रिक्ट रूल फॉलो करा काहीही झालं तरी। बट हे काय ना की हे ॲप्लिकेबल फिजिक्ससाठीच आहे, बाकी सब्जेक्ट यू कॅन कवर, बरोबर आहे की नाही? 3.5 चेंबर होते, अजून एक अर्धा जोडला, 4 चेंबर झाले। हे रीड करून पण करू शकतं, रेकॉर्ड पण बघू शकतं, बट आपले डोके पागल झालेले आहे का नाही? आपल्याला हे राहिलं तर राहिलो, नाही नाही तिकडं प्रेयर करायची आहे का नाही, लाईनमध्ये उभं राहायचं आहे, तर हे थोडासा माइंडसेट चेंज करा। नाही केला तर काय होईल हे तुम्हाला कळेल, एक्झाम झाली की लगेच कळेल। दूध का दूध पाणी का पाणी, रिझल्ट यायची गरज पडणार नाही। टेस्ट देऊन आले की डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ, व्हॉट्सअपचं स्टेटस ब्लँक आहे ना, FB इन्स्टा बंद, जग सुना सुना डायरेक्ट। मग 15 दिवस घरचे ताण देतात ऐकायचं, ऐकून न ऐकल्यासारखं निर्लज्ज असल्यासारखं बिहेव करायचं, बरोबर आहे की नाही? मग जेवण थोडंसं कमी करायचं, रुसल्या फुगल्यासारखं आहे ना, एका रूममध्ये बसायचं, बाहेर यायचंच नाही, कोणाला भेटायचंच नाही। मग 15-20 दिवसांनी परत सगळं नॉर्मल व्हायला, मग नाही नाही मला रिपीट करायचं, रिपीट करताना क्लिअर माइंडसेट, होळ कशामध्ये आला? फक्त फिजिक्समध्ये। मग आता मी बायो आणि केमिस्ट्री ते तर येतच मला, आता फुल फोकस कशावर करणार? फिजिक्स। किती दिवस? 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, परत आले कळायला लागलं की तेवढ्या डोक्यात हवा नाही, इकडं ग्रँड टेस्ट आहे, इकडं मेगा टेस्ट आहे, इकडं आस्त्या शॉर्ट टेस्ट आहे, इकडं चंद्रावर टेस्ट आहे, झाला परत सत्यानाश। मग असं करत करत कळत आपल्याला महिना झाला फिजिक्सचं काहीच कळणार, कळा ना का नाही? तुम्ही कन्सिस्टंट आहे का? एक एक कन्सेप्ट आपण अशी एक कळीमध्ये कळी जशी जोडलेली असते ना, ती लिंक आपण रोज लावतोय, रोजचे लेक्चर ऑब्झर्व करा, मंथली रिव्ह्यू घ्या स्वतःचा, एक स्टेप बाय स्टेप सगळं कनेक्टेड आहे। आणि मध्ये जर तुम्ही एका दिवशी ऍब्सेंट आहे किंवा प्रिपेअर नाही केलं, ती जर आपण चेनचा तोच पार्ट जर तीच कळी जर ब्रेक केली तर काय होईल?
चेन किती स्ट्रॉंग असेल एवढी असेल तेवढी मोठी असेल काय होईल कोणाला त्याला कोणी थांबू शकत नाही आणि ही चेन परत कनेक्ट करायचं काम तुम्हाला जमत नाही कळाल ना त्यासाठी काय असतं ते व्हेरी गुड आमच्याकडे कळाल त्यामुळं थोडंसं या गोष्टी डोक्यात ठेवा त्यामुळेच फरक जो पडतो तो इथंच पडतो आपल्या वाटतं आपण एवढी मेहनत घेतोय काल पण आपलं ते दिसत झालं बरोबर आउटपुट काय येत नाही एवढं एक्सप्लेनेशन दिलं अख्खं लेक्चर आपण त्या डिस्कस करण्यात घालवलं तरी पण काही बात तर असे अजून पण व्हॉइसून नाही पाठवले नाही पाठवले नाही पाठवणार मी बरोबर आहे एवढा भारी आवाज आहे माझा कसं व्हॉइस नोट पाठवायचा हे नाही पाठवलं तर काय होईल मी चार पाच वेळा सांगेल जे पाठवत नाही ते हळूहळू पाणी असताना पाणी वाहत असतं हे ना कचरा जमा होतो जो पाण्या सोबतच राहतो तो शेवटपर्यंत वाहतो बरोबर आहे की नाही जो थोडासा कडे कडेला निघतो तो कडेला जातो तुम्ही कडे कडेच निघणार आहे हो गया क्लियर फिर से एक बार एडिशन इज गिवन बाय r इक्वल टू √p² + q² + 2pq cos ऑफ थीटा सबट्रैक्शन इज गिवन बाय r इक्वल टू √p² + q² - 2pq cos ऑफ थीटा संपले एवढंच आहे एंड अगर रिजल्टेंट का एंगल निकालना है तो tan α इक्वल टू एडिशन में b sin थीटा / a + b cos थीटा सबट्रैक्शन में b sin थीटा / a - म्हणजे मी वर्ड प्रोनाउंस केल्यानंतर बरोबर आहे की नाही पुढचं स्टेटमेंट पण संपत नाही ब्रेन कुठे डेटा रेडी आहे इमेज रेडी आहे कळलं ना एवढा ब्रेन आपला सपोर्ट करतोय फक्त तुम्ही त्याला सपोर्ट करा या गोष्टी ऑब्झर्व करा की आपल्यामध्ये जे आहे ना ते खरंच जगामध्ये कोणाकडेच नाही फक्त आपण त्याला युटिलाइज करत नाही त्या गोष्टीला आपण खूप मोठं बनवतोय नऊ लेक्चर बरोबर आहे की नाही सकाळी अकरा नाही रात्री अकराला झोपून सकाळी चारला उठून पण सेल्फ फ्रेंडला टाइमच भेटत नाहीये बरोबर आहे की नाही पण या गोष्टी आहेत सगळ्यांनाच आहे याला काही चॅलेंजेस नाही फक्त या सगळ्या सर्व्हाइव्ह करून जो प्रिपेअर करून पुढे येणार आहे त्याच्यासाठी सीट थांबले बरोबर आहे की एमबीबीएस साठी वॅकन्सी किती आहेत अराउंड 3,500 पकडून चालू आपण गव्हर्नमेंट बरोबर आहे की नाही आपल्याला किती पाहिजे 3,000 ते 4,000 बरोबर आहे की नाही मग सीट कमी आहे कॉम्पिटिशन जास्त आहे हे ह्या गोष्टीत मॅटर करत नाही मी ज्या दिवशी त्या लेवलचं बनणार आहे त्या दिवशी माझा नंबर लागणार कळलं ना तुम्ही स्वतःला जज करा की जर मी खरंच जेवाले गेलो सीओईबीला आला डायरेक्ट टीओएम टॉम थिअरी ऑफ मशीन्स एसओएम सॉम स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम वन सॉम टू सॉम थ्री टॉम वन टॉम टू टॉम थ्री आणि आपल्याला इलॅस्टिसिटी सरफेस टेन्शन या आपण स्किप मारलो होतो 1D 2D काही लॉजिकच नव्हतं काय होईल तिथं नंबर तर लागला देवाच्या कृपेने गोळ्याबरोबर लागल्या पुढं काय फ्युचर कळलं ना त्यामुळे जोपर्यंत तुमची लेवल होत नाही तोपर्यंत तुमचा नंबर लागला हे गोळ्या थोड्या पण लागत असतात किती देवाची भक्ती केली तरी पण देव तुम्हाला अभ्यास करायचा सांगतो तिकडे नाही घेऊन जा सेम केस इकडे नीटमध्ये पण आहे असं स्वतःला फील आला पाहिजे की नाही एक डॉक्टर व्हायला डीआर डॉट लावायला जे लागतं ते माझ्यामध्ये मी डेव्हलप करतोय आणि ते होत आहे आपला ॲटिट्यूड त्या अकॉर्डिंग चेंज झाला पाहिजे नाहीतर आपल्यालाच रोज डाऊट येतो बघत भरली फीस लावलंय ट्युशन पण काय करावं होईल तर काहीच नाही 6 महिने झाले अजून 6 महिने बघूत हे की नाही हे नसलं पाहिजे आणि हा बिल रोज स्वतःला आला पाहिजे हा कधी येतो यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे जे व्हॉइस नोट सेंड करताय का जेव्हा व्हॉइस नोट कम्प्लीट होता आणि त्या सेंड होतात कम्प्लीट त्यानंतरचा फील बघा दिवसभर एक आपल्याला लक्षात येत नाही पण एक जाणीव असते मधूनच येत असते की आज काहीतरी भारी झालं घडलं आपल्यासोबत कळालं ना मग त्यावेळेला आपला दिवसच वेगळा जातो ज्याने ठरवलं होतं पण काही कारणास्तव नाही पाठवलं म्हणजे डोक्यात मधून कोणतरी सांगत असतं नालायक असतो कमिटमेंट केली होती ती फुलफिल नाही केली आणि हे सगळं मी सांगितलं नाही एव्हरी वर्ड विल गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फिजिक्सचा हाच रूल आहे कुठल्याही रिलीजनचा रिलीजनचा धर्मग्रंथ जर घेतला प्रत्येक धर्मग्रंथाचं कन्क्लुजन हेच आहे एव्हरी वर्ड विल गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी कुठलाही असेल हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट जैन ख्रिश्चन जेविझम हे ना हे मेजर झाले अजून खूप मोठे छोटे छोटे प्रत्येक जर तुम्ही अनालिसिस केलं आता नका करू इन फ्युचर जर केलं तर त्यांना हेच तयार आहे सांगायचं इनडायरेक्टली की या अर्थवर जी बनवली कोणी बनवली काही लोक देव म्हणतात आपण नेचर म्हणतो बरोबर आहे की फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला नेचर म्हणतो बनवताना ती सिस्टीम बनवली ती सिस्टीम कोणीच ब्रेक नाही करू शकत कळलं ना एक पर्टिक्युलर फॉर्मॅट बनवलं आहे जसं की आपण सकाळी उठल्यानंतर जमिनीचं रोज दर्शन घेतलं बरोबर आहे की नाही एवढी चांगली जमीन आहे ना काय पृथ्वी माता आहे बरोबर आहे की नाही एवढं सगळं अर्थमुळंच होतं हे होतं ते होतं असं एक 5 मिनिटं ग्रॅटिट्यूड आपण दिलं अर्थला आणि नंतर चालायला लागून चालता चालता आपला तोल गेला झोप गेला अर्थ म्हणणार आहे की नाही यार हा सकाळी चांगलं बोलला होता होईल का असं तोल गेला तुम्ही पडणार हे रूल्स आहेत हे ब्रेक कोणीच नाही करू शकत कळलं ना मग ते जर आपण ॲडॅप्ट केले आणि आपण फिजिक्सची स्टडी करतोय आता लक्षात घ्या एमबीबीएस इंजिनिअरिंग वगैरे हे आता आलं बरोबर आहे
ह्यूमन बीइंग ने स्टडीचा जो पार्ट एज्युकेशन सिस्टमचा जो पार्ट जो स्टार्ट केला होता त्याचा पर्पज एकच होता की सोसायटीची लाईफ सिंपल बनली पाहिजे आणि सिंपल बनणार कशी आहे तर त्यासाठी एकच सोल्यूशन आहे आपण ज्या नेचरमध्ये राहतो त्या नेचरला आपण समजून त्याच्यासोबत थोडासा रेझोनन्स क्रिएट करण्याचा आपण ट्राय केलं पाहिजे मग आपण जर या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या अकॉर्डिंग जर वर्क केला तर आपल्याला खूप सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत पण तुम्ही जर काय म्हणतो ना पण ते मेंढे असतात एक निघाली सगळ्या निघतात समोरची विहिरीत पडली दिसतं आपल्याला आपल्याला म्हणजे त्यांना ठीक आहे बट तरी पण नियम काय असतो मेंढीचा समोरच्या मेंढीचे जे पाय आहेत त्याच्याकडे बघत बघत चालत राहायचं कळालं त्यांना दुसरा रस्ताच माहीत नसतो बघितलं की नाही कधी रोडला जाताना ते लोक घेऊन जातात 5-5, 100-500, 1000 बरोबर आहे तो सगळ्यांना काहीच नाही करत जी फ्रंटला एकच असते नाही आता ऑब्झर्व करा एकच असते फ्रंटला तो फक्त त्या एकला रोडच्या खाली काढून देतो आणि बाकी निवांत इकडं तिकडं बघत बघत बसतो आपल्याला वाटतं हे पागल आहे का गाडी थांबली रोड ब्लॉक झाला आहे हा लक्ष देत नाही त्याला माहिती लक्ष देऊन पण यांना काही फरक पडणार नाही कारण हे सगळे फॉलोअर्स आहेत कळालं ना तर आपण कुठे थोडंसं जज करा आणि हे सगळे तुम्हाला कळतं आहे मी रोज सांगतो आहे बरं मी सांगून माझ्यावर विश्वास ठेवू नका मी फिजिक्स मला सांगावंच लागणार आहे लय भारी फिजिक्स लय महत्त्वाचा फिजिक्स म्हणून ज्यांनी एक्सपिरियन्स घेतला आहे त्यांच्यासोबत डिस्कस करा की काय वेळ आली बरोबर आहे की नाही तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल त्यामुळे इथं जे तुम्ही करताय हेच खास तुमचं नंबर लागण्यासाठी सगळे चेंजेस इथूनच होणार आहे फक्त खाली स्टार मार्क आहे केमिस्ट्री आणि बायोत पण मार्क्स घ्यायचेच आहेत तिकडे न घेता फक्त फिजिक्समध्ये घेऊन काही उपयोग नाही होणार ठीक आहे चलो तो यहाँ पे भी स्पेशल केस देखेंगे केस नंबर 1 अगर थीटा 0 है थीटा 0 है तो सब्ट्रैक्शन कितनी होगी सब्ट्रैक्शन ला अपन एस ने डिनोट करो कितनी होगी देखो क्या होता है फॉर्मूला एस इक्वल्स टू रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस ऑफ ट्वाइस ऑफ ए बी कॉस ऑफ थीटा थीटा कितना है कॉस 0 कितना होता है 1 इसको पुट करेंगे तो एस कितना हो गया रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस ऑफ ट्वाइस ऑफ ए बी बट ए माइनस बी का होल स्क्वायर होता है उसका एक्सपेंशन है ए स्क्वायर माइनस ऑफ ट्वाइस ऑफ ए बी प्लस बी स्क्वायर ये मैच करते हैं यानी कि यहाँ पे हम लिख सकते हैं कि रूट में कौन है ए माइनस बी का होल स्क्वायर है स्क्वायर स्क्वायर रूट तो आपको सब्ट्रैक्शन का रिजल्टेंट मिला ए माइनस बी कब जब थीटा 0 है तब आता मैक्सिमम असेल का मिनिमम असेल लील है म्हणजे मिनिमम असेल ठीक है नेक्स्ट केस में क्या लेना पड़ेगा हमें जो थीटा 0 था अब बनेगा 180 तो अगर थीटा इक्वल्स टू 180 डिग्री है तो सेम फॉर्मूला है एस इक्वल्स टू क्या होगा रूट ऑफ ए का स्क्वायर प्लस बी का स्क्वायर माइनस ट्वाइस ऑफ ए बी कॉस ऑफ थीटा है मतलब कॉस ऑफ 180 है बट कॉस 180 होता है माइनस ऑफ 1 तो ये माइनस 1 इंटू माइनस यानी कि s इक्वल्स टू रूट में क्या आएगा ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ट्वाइस ऑफ ए बी कॉस ऑफ थीटा हा गेला अभी किसका एक्सपेंशन है a प्लस बी का होल स्क्वायर यानी यहाँ पे s इक्वल्स टू मिलेगा रूट ऑफ a प्लस बी का होल स्क्वायर 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 रूट एंड यहाँ पे मैक्सिमम s बनेगा a प्लस बी यानी सब्ट्रैक्शन ऑफ टू वेक्टर विल बी मैक्सिमम व्हेन दे आर एंटी पैरेलल यानी थीटा इक्वल्स टू 180 डिग्री होगा ठीक है यानी कि जितनी भी वैल्यू सब्ट्रैक्शन की आएगी वो ऑलवेज लेस देन और इक्वल टू रहेगी एस मैक्स से एंड ग्रेटर देन और इक्वल टू रहेगी एस मीन से इसका मतलब क्या होगा ए प्लस बी से सब्ट्रैक्शन ऑलवेज कम रहेगा एंड ए माइनस बी से सब्ट्रैक्शन ऑलवेज ग्रेटर रहेगा अभी देखो एडिशन मतलब भी रिजल्टेंट है सब्ट्रैक्शन मतलब भी रिजल्टेंट है मतलब कॉमन रिजल्टेंट के लिए जो कंडीशन लास्ट पार्ट में भी लिख के दी थी वही है एडिशन में भी यही लिख के दिया था कि a प्लस बी से छोटा एंड a माइनस बी से बड़ा होगा ठीक है यहाँ पे और क्या लिख सकते हैं हम 180 हो गया 0 हो गया यहाँ पे 90 डिग्री अगर थीटा 90 है तो इसका मतलब कॉस ऑफ 90 विल बी 0 यानी सब्ट्रैक्शन का रिजल्टेंट आएगा ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर हो गया आगे की टर्म 0 हो जाएगी टर्म
चाल सगळे घेऊन करू राव फिर से जो एडिशन में चेक किया था कि अगर आपको बोला जाता है कि इफ ए इज इक्वल्स टू बी इसका मतलब क्या है दोनों वेक्टर का मैग्नीट्यूड अगर सेम है तो उनके सब्ट्रैक्शन का रिजल्टेंट कितना आता है तो उसको फाइंड करने के लिए हम क्या करेंगे फिर से एस इक्वल्स टू रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी को भी क्या लिखेंगे ए स्क्वायर माइनस ऑफ टू ए इंटू बी का मतलब बनेगा टू ए स्क्वायर इंटू कौन है कॉस ऑफ थीटा अब यहां पे क्या होगा एस इक्वल टू देखो ए स्क्वायर प्लस ए स्क्वायर माइनस कॉस ऑफ थीटा फिर यहां पे टू ए स्क्वायर कॉमन तो ये एस इक्वल्स टू क्या बनेगा रूट ऑफ टू ए स्क्वायर इन ब्रैकेट वन माइनस कॉस ऑफ थीटा बट वन माइनस कॉस थीटा गायत्री कुठे गायत्री टू साइन स्क्वायर थीटा बाय टू नो कमेंट्स चला पूरा ठीक है तो ये एस इक्वल्स टू क्या था देखो टू ए स्क्वायर था इन टू टू साइन स्क्वायर थीटा बाय टू आ गया अब टू इंटू टू तो ये एस इक्वल्स टू क्या आ रहा है रूट ऑफ फोर फोर का अर्थ क्या है टू का स्क्वायर ए का स्क्वायर साइन का स्क्वायर थीटा बाय टू तो सारे स्क्वायर एंड स्क्वायर रूट मतलब इनका रिजल्टेंट कितना होगा टू ए साइन ऑफ थीटा बाय टू वही एडिशन में कितना था टू ए कॉस ऑफ थीटा बाय टू सब्ट्रैक्शन में कितना है टू ए साइन थीटा बाय टू पर कभी अगर दोनों का मैग्नीट्यूड सेम है तो अभी हमें चाहिए उनके बिटवीन का एंगल एंगल के लिए फॉर्मूला होता है टेन अल्फा इज इक्वल्स टू बी साइन थीटा अपॉन एल अपन बीस म्हटलो तर बी माइनस बी कॉस थीटा ये तो बी बी कट होईल का गुड तो ये क्या बनेगा बी साइन थीटा अपॉन बी कॉमन लिया ब्रैकेट में क्या आ गया वन माइनस साइन ऑफ थीटा बी बी गुड तुमचं लक्ष एक नीति चेक करायचं तुम्हाला ठीक आहे वन माइनस कॉस ऑफ थीटा बट वन माइनस कॉस थीटा अगेन टू साइन स्क्वेअर थीटा बाय तो क्या होगा साइन थीटा अपॉन टू साइन स्क्वेअर थीटा बाय टू आता हे कट होऊ शकत नाही तर काही लोकांनी मागच्या वेळी असं केलं होतं सर हे टू टू कट हे साइन साइन कट वन अपॉन साइन थीटा मतलब कोसेक थीटा इज द आन्सर ठीक आहे तसं करायचं नाही यहाँ पे क्या है देखो ऊपर साइन थीटा है नीचे साइन थीटा बाय टू है तो साइन टू थीटा इसका फॉर्मूला होता है टू साइन थीटा इंटू कॉस ऑफ थीटा याचाच अर्थ साइन ऑफ थीटा याला आपण असं लिहू शकतो का टू साइन थीटा बाय टू कॉस ऑफ थीटा बाय टू एंगल आप करना है बस तो वही अरेंजमेंट यहाँ पे करेंगे तो क्या होगा साइन थीटा डिवाइडेड बाय टू पहले से नहीं वरच घ्यायचं आपल्याला ठीक है तो क्या होगा टू साइन थीटा बाय टू कॉस ऑफ थीटा बाय टू डिवाइडेड बाय टू साइन स्क्वेयर थीटा बाय टू तो टू टू एक साइन थीटा कॉस थीटा अपॉन साइन थीटा कॉट ऑफ थीटा बाय टू बट ये कॉट थीटा बाय टू इक्वल टू कोण है बट इकडे टैन असता तर बरं राहील असतं जरा मग आपण कॉटला टैनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का कैसे वेरी गुड तो ये बनेगा टैन ऑफ पाई बाय टू माइनस थीटा बाय टू टैन ऑफ पाई बाय टू प्लस थीटा इज कॉस थीटा टैन ऑफ पाई बाय टू माइनस थीटा इज कॉट थीटा कॉस नहीं कॉट थीटा ठीक है तो यहाँ पे फिर से टैन टैन कट कर देंगे तो अल्फा इक्वल्स टू कितना होगा पाई बाय टू माइनस थीटा बाय म्हणजे इथं बायसेप्ट होणार कळलं ना तिकडे बायसेप्ट होतं तर ॲडिशन मध्ये काय होतं अल्फा इक्वल्स टू थीटा बाय टू यापे काय होगा 90 माइनस थीटा बाय टू म्हणजे ज्या ॲडिशन मधल्या केस होत्या त्याच इकडे आपण क्रॉस चेक करतोय परत सबट्रॅक्शन मध्ये आणि हे जर एवढ्या मेहनतीने आपण दीड तासात एक दोन पॉईंट प्रिपेअर करतोय पण हे जर रिवाईज नाही केलं तर काय होईल सगळं फॉर्मॅट होईल आणि रिव्हिजन मी तुम्हाला सांगितलं की स्वतः नका करू मला व्हॉईस नोट सेंड करणार आहे त्यामध्ये रिव्हिजन होऊन जाणार आहे तुमची फक्त तेवढे तरी कष्ट घ्या आता नेक्स्ट मंडे पासून ज्या व्हॉईस नोट्स येत आहेत तुमच्या त्याचा पण आपण डेली अटेंडन्स सारखं डेली वर्क रेकॉर्ड करणार आहे मग कोण किती सिन्सिअरली वर्क करते त्या अकॉर्डिंग मला आता डिसाईड करावं लागेल कोणाला किती वेळ द्यायचा म्हणजे याच्यानंतर डाऊट आल्यानंतर पहिली कंडिशन ती चेक करणार मी व्हॉईस नोट्स आहे तो डाउट है
कारण काय होतं ना, तुम्हाला असं सहकार धोरण तुम्हाला जमत नाही, त्याच्यामुळं नियम वाटी शर्ते लागू. चलो हो गया. नेक्स्ट. अभी अगर आपको बोला है कि यस ए एंड बी तीनों भी इक्वल है, हिच केस अपन एडिशन मध्ये पण बघितली होती, तेव्हा थीटा किती येत होता, 120 डिग्री. यहां पे चेक करेंगे कितना आएगा, क्या होगा फिर से फॉर्मूला. यस इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस टू ए बी कॉस ऑफ थीटा. अभी हम एस को भी ए बोल देंगे रूट में, ए स्क्वायर तो ए स्क्वायर रहेगा, बी स्क्वायर भी ए स्क्वायर होगा, एंड ये भी टू ए स्क्वायर कॉस ऑफ थीटा बनेगा. हे कसा आलं कळतंय का बघा एकदा, हर बार बी को एंड एस को ए से रिप्लेस किया है. ठीक है, अब दोनों साइड में स्क्वायर करेंगे तो क्या आएगा, ए स्क्वायर इक्वल टू ए स्क्वायर प्लस ए स्क्वायर माइनस ऑफ कॉस ऑफ, अभी प्लस टू ए स्क्वायर इधर आएगा तो क्या बनेगा, ए स्क्वायर माइनस टू ए स्क्वायर माइनस ए स्क्वायर इक्वल्स टू माइनस ऑफ टू ए स्क्वायर कॉस ऑफ थीटा, माइनस माइनस कट ए स्क्वायर कट, तो कॉस ऑफ थीटा आ रहा है 1/2, लेकिन कॉस का कौन सा एंगल 1/2 है, 60 डिग्री. मतलब एडिशन में जो 120 था यहाँ पे क्या आता है 60 डिग्री. हे लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे, हे परत परत करायला वेळ नसतो आपल्याकडे. तिकडे 120 होती, तिकडे 60 झालं, बरोबर. बघा आज इव्हिनिंगला 4 to 5 मध्ये एरर सुरू होणार आहे, त्यानंतर मॉर्निंग 7 to 8:30 आपलं प्रोजेक्टाईल सुरू आहे, 1 to 3 मध्ये वेक्टर सुरू आहे. ज्यांचा वेक्टर मध्ये कन्फ्युजन होतं, मिस होतं, वेक्टर परत एकदा परफेक्ट होतंय, परत प्रोजेक्टाईल ओके होणार आहे, तिकडंच कॉल कम्प्लीट होत नाही, परत 1 to 3 मध्ये अगेन प्रोजेक्टाईल होईल. कळालं ना, म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणे करायचं ठरवलं तर म्हणजे तुम्ही जेवढं एक्सपेक्ट करणार त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे सगळं अवेलेबल आहे. वेक्टर संपला परत प्रोजेक्टाइल, प्रोजेक्टाइल संपला अगेन सर्क्युलर मोशन संपला की अगेन रिलेटिव, रिलेटिव संपला की परत NLM, परत हे स्ट्रक्चर 4 to 5 मध्ये रिपीट होणार. 4 to 5 मध्ये परत पहिले डायमेन्शन्स हो गया, उसके बाद में एरर, एरर के बाद में फिर से 1D, 1D के बाद में फिर से वेक्टर. कळालं ना, फक्त त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सेग्रिगेट करत जाणार. मी सांगितलं ना मॉर्निंगला पण, म्हणजे आता ज्यांचा वेक्टर परफेक्ट झाला आहे किंवा 1D परफेक्ट झाला आहे, 4 to 5 मध्ये 1D करायची गरज आहे का, मग त्यावेळी आपण काय करणार, ज्यांना प्रॅक्टिस सेशनची गरज नाही 1D, म्हणजे मॉड्यूलमध्ये सगळं वर्क कम्प्लीट झालं आहे, त्यांना आपण अजून दुसऱ्या नोट्स आहेत आपल्याकडं तर मागवलेले आहेत, आपण त्या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार, इथं बसून त्या 4 to 5 सॉल्व करायच्या. फक्त कंडिशन अशी असेल की त्या नोट्स फक्त इथं आहे, तुम्ही तोपर्यंतच भेटणार. कळालं ना, त्या घरी जाऊन मग घरी सोडवतो आपण, तर त्या आपण प्रोव्हाइड नाही करणार. का बरं, नियम. सेम 1 to 3 मध्ये पण, आता 1 to 3 मध्ये प्रोजेक्टाईल सुरू झालं, प्रोजेक्टाईल येतं सर आम्हाला काही प्रॅक्टिसची गरज नाही आहे, प्रॅक्टिस सेशन नाही केलं तरी चालेल, पण प्रोजेक्टाईलचंच वर्क करायचं, बट अदर दॅन मॉड्यूल. आणि कोणासाठी, ज्यांचं मॉड्यूल 100% कम्प्लीट झाले त्यांच्यासाठी. म्हणजे 4 to 5, 1 to 3 लॉंग टर्मसाठी हे असणार आहे सेम. नेक्स्ट. हो गया ये क्लिअर. आर अँड एस इनके बिटवीन रिलेशन डिराईव करणार आहे. R का मतलब क्या, एडिशन, म्हणजे ए प्लस बी, एंड एस का मतलब ए माइनस बी. ठीक है, तो अब कंडीशन क्या है, देखो R मतलब क्या है, रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ट्वाइस ऑफ ए बी कॉस ऑफ थीटा. देन एस का मतलब कौन है, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस ऑफ टू ए बी कॉस ऑफ थीटा. कसा आलं कळतं आहे, अब अगर दोनों को स्क्वेयर करेंगे तो R का स्क्वेयर क्या होगा, आर स्क्वेयर इक्वल टू ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेयर प्लस टू ए बी कॉस ऑफ थीटा, एंड बी स्क्वेयर इक्वल्स टू क्या होगा, सॉरी ए स्क्वेयर इक्वल टू क्या होगा, ए स्क्वेयर इक्वल्स टू ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेयर प्लस टू ए बी माइनस कॉस ऑफ थीटा. ठीक है,
अगर हम इन दोनों को ऐड कर देंगे आर स्क्वायर प्लस ए स्क्वायर क्या होगा, पहले तो ये कटेगा प्लस टू ए बी माइनस टू ए, तो क्या हो गया ट्वाइस ऑफ ए स्क्वायर प्लस आर स्क्वायर प्लस ए स्क्वायर इक्वल्स टू क्या रहेगा ट्वाइस ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर। कैसा करते हैं अपन डायरेक्ट एडिशन सब्ट्रैक्शन करते हैं अपन, क्लियर। और एक पॉइंट है रोटेशन ऑफ वेक्टर्स, आता वेक्टर रोटेशन काय असतं असं काही त्यावर जास्त विचार नाही करायचा, जे आपण रेग्युलर करतो तेच करायचं आहे, फक्त तिथे एक वेगळा पॉईंट दिला आहे त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं। वेक्टर को अगर हम रोटेट करेंगे तो वेक्टर सेम रहेगा या चेंज होगा, वेक्टर चेंज होगा या सिर्फ वेक्टर की डायरेक्शन चेंज होगी, पण डायरेक्शन चेंज होगी मतलब वेक्टर भी चेंज होगा, कळालं ना। मतलब हमें लगता है कि मैग्नीट्यूड तो कॉन्स्टेंट है, सिर्फ डायरेक्शन चेंज हो गई तो वेक्टर सेम होना चाहिए, ऐसा नहीं होता, ठीक है। अगर डायरेक्शन चेंज हो गई मतलब वेक्टर को भी चेंज होना ही पड़ता है, ठीक है। इसके एप्लीकेशन हमें बस सर्कुलर मोशन में देखने, ये डिस्प्लेसमेंट में भी हमने देखा था और आगे सर्कुलर मोशन लगे से नारे प्रोजेक्टाइल अंतर वहां पे भी रिक्वायर्ड होगा। आपको बोला जाता है कि पार्टिकल ए के ऊपर है देन पार्टिकल बी के ऊपर है, तो ए के ऊपर पार्टिकल का पोजिशन वेक्टर आर वन वेक्टर है, जब वो बी के ऊपर आ रहा है तब का पोजिशन वेक्टर आर टू वेक्टर है, तो कैलकुलेट करो डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल। काय रे डिस्प्लेसमेंट क्या होगा, डिस्प्लेसमेंट ये होगा डिस्प्लेसमेंट, इसको अपन क्या बोलते हैं डेल्टा आर वेक्टर बोलते हैं। और क्या होता है इसका फॉर्मूला, फाइनल वेक्टर माइनस या फिर फाइनल पोजीशन माइनस इनिशियल पोजीशन, ये तर माहिती है। अब यहाँ पे कंडीशन क्या है, अगर मैग्नीट्यूड वाइज जाएंगे तो आर टू का मैग्नीट्यूड इक्वल्स टू आर वन का मैग्नीट्यूड है, लेकिन हमें क्या करनी है इनकी सब्ट्रैक्शन करनी है। बट अपन आत्ताच पंद्रह मिनटापूर्वी बघितलं होतं की इफ टू वेक्टर्स हैव इक्वल मैग्नीट्यूड देन देयर सब्ट्रैक्शन विल बी टू ए साइन थीटा बाय टू, आठवत आहे का टू ए साइन थीटा बाय टू, तो यहाँ पे भी डेल्टा आर बनेगा टू आर साइन ऑफ थीटा बाय टू, वेयर थीटा मतलब ये एंगल कितना होगा, सेम फॉर्मूला वन डे में हम ले टाइम यूज कर चुके, कळाल। अभी सेम केस में अगर आपको रेडियस की जगह पे बोला जा रहा है, पोजिशन की जगह पे बोला जा रहा है कि पार्टिकल ट्रैवल कर रहा है फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू, ये उसका सेंटर है, और पॉइंट पी पे उसकी वेलोसिटी है वी वन, क्यू पे उसकी वेलोसिटी है वी टू, तो हमें चेंज इन वेलोसिटी कैलकुलेट करनी है और ये एंगल दिया है थीटा, तो यहाँ पे हमें क्या करना पड़ेगा चेंज इन वेलोसिटी मतलब फाइनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी। लेकिन फिर से वेलोसिटी का मैग्नीट्यूड बदल रहा है क्या, नहीं, मैग्नीट्यूड सेम है, सिर्फ डायरेक्शन चेंज हो रही है, मतलब वेक्टर को रोटेट कर रहे हैं हम, ये केस कब एप्लीकेबल है, अगर मैग्नीट्यूड सेम है डायरेक्शन चेंज होगी ओनली तब। आरती गुड मॉर्निंग, कहते का ठीक है, तो यहाँ पे क्या होगा फिर से v2 माइनस v1 करना है, बट इनका मैग्नीट्यूड अगर सेम है तो वहां पे क्या होगा वही अगेन, दो वेक्टर का मैग्नीट्यूड सेम है तो इनकी सब्ट्रैक्शन होती है 2a sin theta by 2, a will be replaced by v होगा, मतलब चेंज इन वेलोसिटी विल बी 2v sin theta by 2, ठीक है। आता बघून घ्या फॉर्मुले व्यवस्थित इंपॉर्टेंट आहेत, त्यावर आपल्याला खूप सारे क्वेश्चन सॉल्व करायचे, ठीक है। तो दिस इज ऑल अबाउट एडिशन ऑफ वेक्टर्स, सब्ट्रैक्शन ऑफ वेक्टर्स एंड रोटेशन ऑफ वेक्टर्स। चलो अब मॉड्यूल, सॉल्व एग्जांपल कहां से शुरू करना है अभी 22 एंड कंसेप्ट एप्लीकेशन 3 तक कितने हैं 32 33। तो आज का वेक्टर का हमारा टारगेट है सॉल्व एग्जांपल 22 to 32, म्हणजे किती झाले टोटल 10 पैकी 8 मी क्लासमध्ये सॉल्व करून दिले, कळालं ना। हे एवढं सिम्पल टास्क आहे तुम्हाला, पण तरी पण तो जर करत नसले तुम्ही तर तुमच्यासारखे तुम्हीच काय लावायचं मध्ये ते लावून घ्या, ठीक आहे। अँड उसके बाद में कन्सेप्ट ॲप्लिकेशन 3 क्या आहे, कन्सेप्ट ॲप्लिकेशन 3 में क्वेश्चन्स आहे किती आहेत 9, तो वो 9 अँड ये 10, 19 क्वेश्चन्स आहेत सिर्फ वेक्टर के, जिसमें से कन्सेप्ट ॲप्लिकेशन के भी 9 में से 5-1 क्वेश्चन हमारे हो गए पहिले, फक्त 3-4 क्वेश्चन्स नवीन आहेत, कळालं। ॲक्च्युअल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत ओनली 6 to 7 क्वेश्चन्स, त्यामध्ये फक्त व्हॅल्यू चेंज झाले आहे, ठीक आहे। चलो तो ऑनलाईनवाले लग जाओ, ऑफलाईनवाले भी लग जाओ,